वाईट परिस्थिती आणि कठीण काळ हाच माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो. त्या काळात एवढं शिकायला मिळतं की त्या ज्ञानाची शिदोरी जन्मभर पुरते. साखर जरी गोड असली तरी ती विरघळायला उशीर लागतो, पण मीठ मात्र पटकन विरघळतं. आयुष्यही असंच असतं. गोड गोष्टी जीवनात अनुभवण्यासाठी थोडंसं थांबावं लागतं, पण खारट गोष्टी आपल्याला पटकन चटके देऊन जातात. चेहऱ्याच्या आणि शरीराच्या सौंदर्यापेक्षा आपल्या वागणुकीच्या सौंदर्यावर लक्ष केंद्रित करा. आयुष्य स्वतःसाठी आनंददायी आणि इतरांसाठी अविस्मरणीय प्रेरणादायी बनेल. शंकेला इलाज नाही, स्वभावाला औषध नाही, चारित्र्याला प्रमाणपत्र नाही, शब्दापेक्षा काही तिखट नाही आणि मौनासारखं उत्तम साधन नाही. आकाशात जेव्हा ऊन आणि पावसाचा संघर्ष असतो तेव्हाच इंद्रधनुष्य तयार होतं. आयुष्य हे असंच असते, सुखदुःखाची हेलकावे घेतच चालावी लागते. तडजोडीमुळे नुकसान होत नाही तर संधी मिळते. इंद्रधनुष्य फुलवण्याची आपली संगत आपले भविष्य घडवते. तांदूळ जर कुंकूसोबत मिक्स झाले तर ते देवाच्या चरणी पोचते, पण जर डाळीसोबत मिक्स झाले तर त्याची खिचडी बनते. आपण कोण आहोत यापेक्षा कोणाच्या संगतीत आहोत हे जास्त महत्त्वाचे आहे. मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा रूपाचा, झोपडी का असेना पण तिथे घास असावा सुखाचा, तरच जीवनाला अर्थ, नाहीतर सगळं व्यर्थ. एकदाचा जन्म एकदाचं मरण येणार, उघडा जाणार उघडा. माझं माझं करू नये, इथे काहीच नाही, आपलं मन मोकळं जगा. नातं आणि विश्वास हे एकमेकाचे खूप चांगले मित्र आहेत. नातं ठेवा अगर ठेवू नका, विश्वास मात्र जरूर ठेवा, कारण विश्वास असतो तिथे नातं आपोआप बनले जाते. शेतामध्ये बी पेरले नाही तर निसर्ग ती जमीन गवताने भरून टाकतो. याचप्रमाणे आपण डोक्यामध्ये सकारात्मक विचार भरले नाही तर नकारात्मक विचार आपली जागा बनवतात. कुणाची त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरनं खिल्ली उडवू नका, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. संबंध चांगले असतात तोपर्यंत तुमची प्रत्येक गोष्ट चांगली वाटते, मात्र संबंध बिघडल्यावर तुमच्या चांगल्या गोष्टीवरसुद्धा शंका घेतली जाते. स्वभाव हा कोकणच्या हापूस आंब्यासारखा पाहिजे. तो राजवाड्यात जेवढी चव देतो तेवढी चव झोपडीसुद्धा देतो. श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते. कायम टिकणारी गोष्ट एकच, ती म्हणजे नम्रता, चारित्र्य आणि माणुसकी. म्हणून पैशापेक्षा जीवनाला जीव देणारी जीवाभावाची माणसं जोडा आणि जपा, तीच आपली खरी संपत्ती आहे.